अनेक गावात अनेक प्रथा आहेत. पाऊस पडावा म्हणून अनेक गावात वेगवेगळ्या प्रथा पाळल्या जातात. काही ठिकाणी गाढवाचे लग्न लावलं जातं. अनेक खेड्यामध्ये आजचीही यंदा पाऊस उत्तम पडावा म्हणून चित्र विचित्र प्रकार केले जातात. मध्य प्रदेशच्या विदिशा जिल्ह्यातील अशीच एक अजब घटना समोर आली आहे. पाऊस पडत नसल्याने त्रस्त झालेल्या गावकऱ्यांनी इंद्रदेवाला खुश करण्यासाठी गावाच्या सरपंचांना गाढवावर बसून संपूर्ण गावात फिरवल्याची घटना समोर आली आहे. असं केल्यामुळे देव प्रसन्न होईल आणि लवकरात लवकर चांगला पाऊस पडेल अशी लोकांची आशा आहे. सरपंचाची गावकऱ्यांनी गाढवावरून काढलेल्या मिरवणुकीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. मध्य प्रदेशच्या अनेक भागामध्ये समाधानकारक पाऊस न झाल्यानं लोक चिंतेत आहेत आणि वेगवेगळे पर्याय अवलंबून पाहत आहेत. अशात विदिशा जिल्ह्यातील रंगई गावात पावसासाठी एक अनोखी सवारी काढण्यात आली आहे. यात गावाचे सरपंच सुशील वर्मा गाढवावर बसून संपूर्ण गावभर फिरले. यात गावातील लोक, महिला आणि लहान मुलंही सहभागी झाली. लोकांनी सरपंचांचं स्वागतही केलं. सरपंच गाढवावर तर त्यांच्यासोबतचे लोक बँड बाजा वाजवत नाचत गाजत होते. हाच व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. सरपंच सुशील वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रामीण भागात असं मानलं जातं की गावच्या सरपंचांची गाढवावरून मिरवणूक काढल्यास इंद्रदेवता प्रसन्न होतात आणि पाऊस चांगला होतोय. याच कारणामुळे गाढवावरून सवारी केली, कारण जनतेच्या सुखात आणि दुःखात सहभागी होणं एक प्रमुखाचं काम आहे. तसेच चांगल्या पावसासाठी देवाकडे प्रार्थना केल्याचं देखील सरपंचांनी म्हटलं आहे. तरी काही गावकऱ्यांनी असं केल्यास पाऊस येतो असं म्हटलंय.